ಜಗದೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ. ಯದಾ ಯದಾ ಹಿ ಧರ್ಮಸ್ಯ ಗ್ಲಾನಿರ್ಭವತಿ ಭಾರತ ಅಭ್ಯುತ್ಥಾನಾಮಧರ್ಮಸ್ಯ ಪಹಾಟೆ
साइज है। सगळा बारीक मिरच्यांचाच कोळंबी आणि मागे शेवटी भाजणीसाठी
बरोबर पण या वळणाची वाट एखाद्या गाण्यामधल्या शिवाय हा घाट काही संपायचं नाही बघ.
त्या रूपानं उतरवण्या भूमीचा भार करणे आलो दुष्टांचा सहार समस्त भूमंडळ स्थिती अनिश्चित होते धर्म लोक पावतात चार दिशांना आचार पसरतात योग बंद पडतात त्याच्यावी स्वयं भगवंत सगुण साकार रूपात अवतार उतरवतो भूमीचा भार कंस चाम मुष्टी जनासनानं कार्या आपल्या तोंगड्यांना दही दूध खायला मिळाले नाही पण ते आहेत तरी कुठे अरे सुदामा अरे पेंड्या भगवंता आशीर्वाद एवढ्या घाई घाईने का बरं बोलावणं केलं सुदामा बेंड्या सर्वप्रथम आपल्या घरी सर्व कुशल मंगल आहे ना होय देवा आमच्या घरी सर्व कुशल मंगल आहे आणि तेही केवळ आपल्याच कृपेने पण देवा एवढ्या गडबडीने का बरं बोलावणं केलं सुदामा बरेच दिवस विचार करत होतो आणि तो कोणता देवा आपल्या सवंगड्यांना दही दूध खायला मिळाले नाही होय देवा छानच विचार केला मग काय ठरवलं गोकुळाचं दही दूध मग तू येणार आता आपल्या गोकुळात द्यायला पाहिजे होय ना देवा अगदी बरोबर म्हणलंय तुमचं पण देवा त्याने आम्हाला दही दूध खायला कसं मिळेल तुम्ही गवळ्यांना घाटात आडवा आणि त्या नाही टाकल्याचं त्यांचं दही दूध तुम्ही चोरू नका देवा चोरी नको चोरी नको देवा तेवढं सोडून बोला यशोदा माईची सक्त टाकी द्या मा पोरांना पोरांनो गोकुळातल्या चोऱ्या थांबवा नाहीतर गाठ यशोदा माईची आहे म्हणून तेव्हा देवा तेवढं सोडून बोला सुदामा धर्मरक्षण एकमेव करण्यासाठी मी तुम्हा सवंगड्याचे या पृथ्वीवर आलो त्यातलं माझं पहिलं पाहून म्हणजे गोकुळातले दही दूध मग तू यांना जाता आपल्या गोकुळात जायला पाहिजे होय देवा लहान तुमची काया आबाळापैस मोठी त्याची काया भक्ती विना व्यर्थ ही काया भगवंता देवा काय म्हणतो डोळेलीला घाटात आणवायचं त्यांना मथुरेला जाऊन द्यायचं एवढंच ना देवा आणि नाही ऐकल्या तर दैवी चोरी करून खायचं एवढंच ना देवा मग ठीक आहे देवा आपण निश्चिंत कुंजवणी जा ही कामगिरी आम्ही पार पाडतो मी त्यावेळी त्याच्या हजर असेल काय देवा तू कुठं माझ्याकडे हे बघ होतच ना आता माझ्याबरोबर हो सुदामा देवाने आपल्यावर कामगिरी झोपवली आहे कामगिरी घेतली आहे आपल्याला गवळी भाग चढून जायची आधी तुझं पोचायला हवं हवं की नको चल सुदामा कुठे चाललास अरे गवळींना घाटात अडवायचं नाही का अरे ते बरोबर आहे पण त्या आहेत तरी किती आहेत तरी किती म्हणजे मेळा चालला म्हणजे संख्येने जास्त असणार आणि आपण किती आहोत आपण दोन देवा आम्ही विचारच नाही केला तू त्या विचारच करत नाही पुढचा आणि म्हणतो घेतो घेतो कामगिरी घेतो अरे देवांना शब्द देऊन बसलो जेव्हा ही कामगिरी पार पाडतो म्हणून तुला घेऊ आता काय करायचं हे सुदामा आपला सवंगडी बोबड्या त्याला हाक मारतो तो कामगिरी विसर करा तो कामगिरी बोबड्या हो तो काय करेल तो काय करेल मी पण जातो मी पण जातो इकडे समोर तू कुठे जातो मग त्या बोबड्याला काय नको आपण म्हणतोस आता माझ्या समोर पण दुसरा इलाज नाही हाक मार द्याला आणि अशी तसा ये म्हणा इथं निघून तो पहिला आगेला धावतो तो माझ्या कुठेच जरी असला तरी पहिला आगेला धावून येतोच येतो एवढी दोस्ती हो बघ हाक मार माझ्या पहिल्या हाकेला येतो असा धावत येतो अरे तू अशीच तसा किरमीच्या झाडाखाली ये नंतर तुला पाठवतो यमुनेच्या डोक आंघोळ करायला काय करायचं
तू तरी हात मारून बघ येतो का तुझ्या हाकेला तो येणार बघा येणार मी म्हणतो नाही येणार बोबड्या तू अशी जसा किरंबीच्या झाडाखाली ये बघू तू मध्ये देवानी आपल्यावर एक कामगिरी सोपवली आपल्या कोकणातल्या गवळींचा मेळा घाट माट करून मथुरेच्या बाजारी चाललाय आपण त्यांना मथुरेला जाऊ द्यायचं बरोबर आपल्या कोकणाच्या गवळी सुद्धा माझ्या मनाला आता गौदेवींचा मिळाला सात मास मधून मुद्द्याला बाजार चालला मथुरेला म्हणायचंय अरे तिला पहिले तुमच्या कानावर लिहायला येऊ आता हो येतं फेट करून तुमचा म्हणजे तू मथुरेला म्हणतोय असं कसं जाऊ देणार मथुरेला दैदूत कुठलं आपल्या गोकुळात मग सकाळी उठल्यापासून आपण गाई गुरांच्या गाई गुरांच्या मागून सकाळी उठला
तेच सांगितलं नाही मग आपण दिवसभर त्या गाई गुरांच्या मागे असतो की नाही आपल्या गोकुळातलं दही दूध मथुरेला जाणं योग्य आहे का नाही ना देवाने काहीतरी विचार करून ही कामगिरी आपल्या दिलेली आहे तुम्ही दोघांनी अजिबात नाही काय शब्द घालायचं ना आम्ही बोलायचं अजिबात बोलायचं मी सगळी कामगिरी करतो तुम्ही दोघांनी माझ्या मानवाबद्दल फक्त मावशीच्या बोलावर जेवायचा आता आपण तिकडे बोलतो वगैरे आता तुम्ही माझ्या मागे उभं राहता मी ना मावशी बोलवलं आलं नाही की मावशीला तिथे फक्त तुम्ही बोलावं असते ते वाटत एवढी त्या कामगिरी अरे तिकडे आबा मजे दादा मला सकाळ आले तर होत पण तुमची तिकडे आम्ही मावशीच्या बोलवून एक शब्द फक्त मावशीच्या बोलवून आता हा करायचा ना त्या गौरी तिकडे हा तुम्ही हा झाले काय तर घ्यायचं पत्कर आणि आपल्याला तिकडे टाय लागणार तिकडे आलं मला माहिती आहे ना मला मला माझ्या भाजपा एका माझी जाणून देते त्याच्यामुळे अजून ती सुरू आली ती होती अरे आता पण तसेच करतो आम्ही माझी घुमरी झाली तिथे सत्यावर एवढ्या गडबडीत पण तू काहीतरी येऊन आला असेल हो पण तिकडे भागवतच्या अंगावर काय अंगावर त्याचप्रमाणे विनोद विक्रम गवाणकर यांच्याकडून आज कृष्णाच्या भूमिकेसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्याचप्रमाणे किरण गवळी युट्यूब चॅनलचे मालक त्यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्याचप्रमाणे विलास विठ्ठल बाळगुडे
विलास विठ्ठल वारगुडे सेंट्रिंग पेंट व्यवसाय खेळशिनाचा यांच्याकडून गोवेणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर या सर्व वस्तुदात्यांच्या आम्ही महालक्ष्मी मंडळ आभारी आहोत, धन्य आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एक पारितोषिक आलेलं आहे, सचिन लक्ष्मण गवाडे. भवानी नगर खेळशी नाका यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे. राम ज्ञाने यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपये आलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे, मावशीने एक छानच राम ज्ञानेच नाव घ्यायचं आहे. आज झालंय लग्न, लग्नात होता बँड वाला. आज झालंय लग्न, लग्नात होता बँड वाला. राम ज्ञानेच नाव घेते झुके का नाही साला. दादाजी फुले ये आणि हे माझ्या वचन बघ. त्या मोठ्या नको माझ्या बोल दुख दिला आहे तुला मोठ्या बंदा तर थुक दिले तुझ्या पती माहिती तुझ्या पुढे 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 आता तू तरी हा माझ्या मध्ये दे बघ. अरे मी बोलता सांगता की मला दादा फुले दादा फुले आणि देवंद मावशीच्या बोलण्यावर व्यक्ती घेऊ देवंद मावशीच्या बोलण्यावर व्यक्ती घेऊ. आपल्या तोंडा आपल्या तोंडा आपल्या तोंडा आपण बोलतोय बोलते ना तुझा मला सांगत
ते बोलावते तिने वाले हे काय म्हणजे माझ्या बोलण्यावर लक्ष देऊन बोलण्यावर याला गुलाम जेवतीला लक्ष तिकडे तिकडे तुमचा लक्ष आहे ना रे तुझ्या पदी तुझ्या तोडावर येते मग पण इकडे तुझ्या मग पुढे आता हे माझे आहे बोटाकडे मी याला गुलाम बोललो हा बोटाकडे म्हणतोय पण मेल्या ढुंगार कशा वागडे करतो तुझ्या पदी तुझ्या तोडावर आता की हा भाई येते ना माणूस तुझा मग इकडे जाब दे तू काय इकडे जाब इकडे जाबते जाबते आज पाटण तुम्हाला खास माल करून अजिबात फतुरेला जाताना नाही मी आला आज पाते इथे जाता येणार ना म्हणजे ना अरे काय काय
केवढा दगड नाही, हा केवढा दगड नाही, त्यामुळे मग काय लपल उभ्या उभ्या नाही जप तरी जप तरी बघ तरी प्रयत्न काय बघा सांगा मला काय म्हणजे आज बघितलं दिसतंय काय तुला हा खरी गेला पेंड कुठे गेला अरे मी दिसत नाही माझ्या पोरी 2 मिनिटे बसल्या होत्या विश्रांती साठी मी आले ते सगळं ऐक ऐक गेलं गुलाम तुमच्या इथं आलं आधी माटे वगैरे सगळे फोडून गेले रे वापरून ठेवलं ना त्या वापरून नाही सगळीच्या मागे कसा लपते त्याच्या मागे लपते दर्गाला हात लावून नको त्याला वापर दिला याचा आम्ही हात दिला हे बसली ना तुम्ही झाडू नको ना तू नको बोलू नको घटला सगळं देतूच बाहेर काढले आता ठेवू नको आता आम्ही आता तू आमच्या बोलो आमची किती तुम्ही मला बोलवलो ना तुला खरं सांगतो तू प्यायलो त्या बॉबड्यांना त्या सांगितलं म्हणून प्यायलो तो पण सांगितलं तो पडो तो काय हा तो काय 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 काय
ती गळमळ लागली त्यावेळी वरा पृथ्वी निदाडे वडे होत होती.
होती तो माझा तिसरा होता वराह
स्वप्न मनी